हनीमून तुझा मूड नाहीये तरी पण किमान आपण बाहेर जाण्याचं काहीतरी प्लॅन करतोय असं नाटक तरी करावं लागेल. नाटक जर करायचीच असतील ना तर ती तू कर. तिची तब्येत खूप खराब आहे. तुम्ही तालुक्याच्या गावी जा आणि एखाद्या डॉक्टरला दाखवा. तू इच्छाला तिच्या मनाला येईल तसं वागू दे. ती काही गैर वागणार नाही रे. मला कालची एवढीच वाटते की ती डॉक्टर आहे हे जर का आपल्या बाबांना कळलं तर त्यांना समजावणं कठीण जाईल. हॅलो. हां ताई बोल. असं काय म्हणतेस? कशी वाटते? चाललंय. तुला काय वाटलं? ताई साहेब वरून काय तांदूळ बिंदूळ आणू का? एक मिनिट हा उर्मे ताई. हो चालेल. आणि थोडी मोहरी पण आणा. छोट्या डब्यात काढून ठेवा. जीत आहे साहेब. हा बोल. काय हो बऱ्याच दिवसात उषाची काही खबर बात नाही. अगं गडबडीत लक्षातच राहिलं नाही. बघ आज करते तिला फोन. कोणाचा फोन आला? हॅलो. हा उषा. अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अगं आत्ता आम्ही तुझ्याच विषयी बोलत होतो. वहिनी आहेत ना? देऊ एक मिनिट. हा हॅलो. हा बोल उषा. काय म्हणतेस? कशी आहेस? अगं काय सांगतेस काय? कधी? वा वा छान 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 बातमी दिलीस. वहिनी उषाला दिवस राहिले. हा बोल आणखी काय? हा अरे वा 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 तू आमचा दिवस आज अगदी गोड केलास. बघ थांब मी बहिणींना देते. हा उषा बोल. अरे वा मी आत्ताच सांगते अनिताच्या बाबांना फोन करायला. हो हो काळजी घे. हा ठेवते फोन. अच्छा वहिनी उषानं तर कमालच केली. अहो अनितासाठी काय उत्तम स्थळ आणलंय. काय करतो काय मुलगा? अहो डॉक्टर आहे डॉक्टर. हो अगं मग वाट कसली बघतेस? आत्ताच भाऊजींना जाऊन सांग. आले मी लगेच. सत्या मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी.
फायनली माझ्यावरचा राग गेला म्हणायचा. किमान कमी झाला असं म्हणूया. कामाचं बोलूया. अच्छा, म्हणजे कामापुरता मामा बनवायचं ठरवलंय बाईसाहेबांनी काय? मी चेष्टेच्या मूड मध्ये नाहीये. ठीक आहे, सॉरी, बोल. रामू काका हल्ली खूप खोकतायत. हा, त्यांना तातडीनं दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. त्यांचे खोकल्याचे सिम्पटम्स मला टीबीचे वाटतात. म्हणजे आय एम नॉट शुअर, त्यामुळे. ठीक आहे, मी त्यांना डॉक्टरांकडे नेतो. त्यांनी सांगितलं तुम्ही शेतावर जावं म्हणून. आपल्या नवीन बोरची पाणी करायला ती माणसं येणार आहेत ना, तेव्हा तुम्हाला शेतावरच थांबायला सांगितलंय. ठीक आहे, मला सांगा रामू काका दुपारी काय करताय? काही महत्वाचं काम आहे? असं काही महत्वाचं नाही. तयार राहा, आपल्या डॉक्टरांकडे जायचंय. डॉक्टरकडे? आणि ते कशा पाहिजे? तुम्ही खोकताय ना सतत, म्हणून तुम्हाला दाखवायला न्यायचंय. एवढीसा तो खोकला, त्याला काय होतंय? जाईल की 2 दिवसांनी. रामू काका, गुपचूप जाऊन यायचं यांच्या बरोबर. औपरताई? नाही, नाही तर घरातल्या एकाही कामाला हात लावू देणार नाही मी तुम्हाला. पांडुरंगा, आली का पंचायत? जातो जातो मग काय. अहो, ऐकलत का? दुसरं काही जमतंय का मला? चेष्टा पुरे झाली. मी काहीतरी महत्वाचं सांगायला आले आणि तुमचं आपलं काहीतरीच. बरं बरं, बोला काय म्हणताय. अहो, आपल्या अनितासाठी एक चांगलं स्थळ आलंय. मला तुमच्या बायकांचं हेच कळत नाही, म्हणजे एका मुलीला घरात आणलं की दुसऱ्याला लगेच बाहेर पाठवण्याचे घाई. अहो, आता इथे कुठे कुणाला बाहेर पाठवायचंय? माझं एवढंच म्हणणं आहे, स्थळ जर चांगलं असेल तर काय हरकत आहे, आणि मुलीच्या आयुष्याचं सोनं होणार असेल तर पुढची बोलणी सुरू करूया ना. हे बघ, उगाच उतावळपणा करू नकोस. अगं, आणि त्याशी मला बोलायला लागेल. तिचं मत काय आहे, तिचा लग्नाचा विचार आहे की नाही ते जाणून घ्यायला नको मला. थांबा थांबा, हे सगळं तुम्ही बोलू नका. का? मी हे काम इच्छालाच सांगणार आहे. इथे मात्र तुझं डोकं बरोबर चाललं बघ. असू दे असू दे. अहो, दोघी जणी सारख्याच वयाच्या आहेत ना. बरोबर आहे, म्हणजे तिच्याजवळ ती मोकळेपणाने बोलू शकेल. आता कसं तुमचं डोकं चाललं? बर, मी सांगते इच्छा तिच्याशी बोलायला. चाल. इनामदारींबाई आहेत का? बोला, काय काम आहे? अहो, माझं तुमच्याकडे काम नाही हो. धाकल्या इनामदारींबाईंना बोलवा ना. असं काय काम आहे तुमचं? अहो, तुम्ही बोलवा तरी. बरं बाई. इच्छा? ए इच्छा, बघ बरं जरा काय काम आहे त्यांचं. आले आले. तुम्ही इथे? ताई, तुमचे लय उपकार झाले बघा. तुम्ही सांगितलं म्हणून तालुक्याच्या डॉक्टरकडे नेलं पोरीला, आणि पोरीचा जीव वाचला बघा. आता मुलीची काळजी घ्या. घरगुती उपचार वरवरचे असतात. आजार वाढला तर डॉक्टरांनाच दाखवावं. बरं इनामदारीन ताई, येऊ मी? हो या. अगदी इनामदारिणीला शोभेल अशीच वागलीस. बरं, आम्ही जरा मंदिरात जाऊन येतो. चल.
सगळंच एका ठिकाणी येऊन ठप्प झालंय. त्या मुलीला मदत केली पण एखाद्या अशिक्षितासारखी. आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा काहीच उपयोग नाही. डॉक्टर असून समोरच्या पेशंटवर उपचार करता येत नाही. कधी थांबणारे ही परवड देव जाणे. बाबांना खूप त्रास होतोय ग इच्छा. त्यांचा खोकला तर इतका वाढलाय की त्यांना धड श्वासही घेता येत नाहीये. काय करावं तेच कळत नाहीये. इच्छा हॅलो. काय करावं? आपण औषधं सांगितली तर सगळं पितळ उघडं पडणार आणि नाही सांगितली तर देवा काय ही परीक्षा. अगं मी तुझ्याशी बोलतीये, ऐकतेस ना? हो, घे लिहून. हां हे बघ, सध्या एखादी पेन किलर दिलीस तरी चालेल आणि कुठलंही कफ सिरप दे. बर, पण नावं मला सांग आणि त्याची पॉवर किती आहे हेही सांग. उगीच जास्तीची औषधं देऊ नकोस, नाहीतर रिॲक्शन होईल. आणि सगळ्यात साधं म्हणजे गुळ आणि सुंठ एकत्र करून त्याची गोळी सगळ्याला दे त्यांना. ठीक आहे, ठेव मी फोन. हो ठीक आहे, ठेवते फोन. देवा, तू माझी किती परीक्षा बघणार आहेस. आता आईबाबांनी सगळं बोलणं ऐकलं. त्यांना जर लक्षात आलं की सुनेने एवढी औषधं कशी सांगितली तर. पण माझाही नाईलाज होता. बाबा तिथे तळमळत असताना मी इथे कशी गप्प बसू. काय होणार देवच जाणे. काय ग, एवढी कसली समाधी लावून बसली आहेस? नाही काही नाही, सहज होत असं कधी कधी. नवीन घर, नवीन माणसं, नाही म्हटलं तरी थोडस बुजल्यासारखं होतच. पण हे बघ, तू अजिबात संकोच करू नकोस. आता तू सुद्धा या घराची मालकीण आहेस. आता तुम्ही एवढं प्रेम करताय म्हटल्यावर मी का संकोच करू. इच्छा, मगाशी कोणाचा तरी फोन आला होता ना? हो. कुणाचा? उर्मिताईचा. काय म्हणत होती? नाही काही नाही, बाबांची तब्येत बरी नाही सांगायला फोन केला होता. बरंच बरं नाहीये का ग त्यांना? नाही, थोडासा खोकला आहे. डॉक्टरांकडे लगेच जायला सांगा, नाहीतर उगीच काट्याचा नायटा व्हायचा. हो, मी सुद्धा तेच सांगितलं. बरं इच्छा, तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. अगं आपल्या अनितासाठी काकूने स्थळ आणलंय. हो, कोणतं? मुलगा डॉक्टर आहे, तालुक्याच्या गावी दवाखाना आहे त्याचा. अरे वा, चांगलंय की. इच्छा, तू जरा अनिताशी बोलून घे ना. नाही म्हणजे तिला कल्पना आहे त्याची, पण आपल्याला सुद्धा तिच्या मनात काय आहे ते कळेल ना, म्हणजे निर्णय घेणं सोपं जाईल. हो, मी बोलेन तिच्याशी. तुम्ही नका काळजी करू. बर, चल दुपारच्या जेवणाचं बघते जरा. माणसं किती दुटप्पी विचार करतात. आता हे सगळे स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षित मुलगा शोधतात, पण यांना शिकलेली सून नकोय. यांचं नेमकं म्हणणं काय आहे तेच कळत नाही. विचार करून करून डोक्याला शीण आलाय नुसता. काय ग उर्मी, प्रसाद हल्ली बदलल्यासारखा वाटतोय. नाही बदल झाला असेल तर बरंच आहे बाई.
नाहीतर तुझ्या आयुष्यात नुसती परवडच होती. अगं मगाशी तू विचारलंस ना की घरी जाऊन येऊ का, तर मला वाटलं की आता हा पिसाळणार, पण हा बाबा आपला शांतपणे हो म्हणाला. आश्चर्यच आहे नाही. अगं मी तुझ्याशी बोलतेय. हाय, बोला ना. बोला काय बोला, झालं माझं बोलून. अगं कसला एवढा विचार करतेयस? आई मला ना भीती वाटते. भीती? आता ती कसली? आता तर सगळं छान झालंय ना. नाही म्हणजे ते नाही, पण इच्छाला त्या घरात काही प्रॉब्लेम तर नसेल ना? का ग आई, मी परवा इच्छाला फोन केला होता तेव्हा तिचा आवाज नेहमीसारखा नाही वाटला. असं वाटलं की तिथे काहीतरी बिनसलंय. काही नसेल ग. अगं मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात ना. तुमची खूप परीक्षा घेऊन झाली देवाने, आता असं काही होणार नाही. आता ते इच्छाकडे काय झालं अजून? अरे देवा असं काही करू नको रे बाबा, तिचं काही बिघडायला नकोय. आत्ता कुठं जरा नवीन रस्ता सापडला की मांजर आडवं जात आहे. आता हिच्याकडे काही व्हायला नकोय. जरा ती सासरी सेटल झाली की मग तिची नस. ही तिची बहीण आपल्या हातात आहे, तोपर्यंत तिचा फायदा करून घेता येईल. काय भाऊजी मग काय ठरवलं? इच्छा आणि तशी बोलून घेईल आणि मग ठरवूया काय ठरवायचं ते. हॅलो. हा नमस्कार नमस्कार, बोला. काय अजून पोहोचले नाही? नाही तुम्ही काळजी करू नका. हो हो मी करतो व्यवस्था, माफ करा पण 2 तासात पोहोचतील. हो हो ठेवू मग. बर रामू. अरे रामू. जी धनी. काय झालं? अरे काय चाललंय काय तुझं? तुला त्या सेईंकडे पेपर द्यायला सांगितलं होतं ना, मग केव्हा देणारस तू? ते पण अरे बघ ही महत्वाची काम आहेत, वेळेवर व्हायला हवीत. तुझं ना लक्ष नाही आले रामू कामात. हे बघ आता म्हातारा झालायस तू, झेपत नसली ना तर घरातलीच कामं करत जातो आता. माफ करा धनी, चूक झाली. आता लगेच देऊन येतो. जा लवकर जा. सत्य एक मिनिट. मला एक सांग पाहू. काय ग? तुझी बायको नेमकी किती शिकली आहे रे? काय? अरे मी सोपा साधा सरळ प्रश्न विचारला, तुझी बायको किती शिकली आहे? 9वी. का एकदम असा का प्रश्न विचारलास? अरे काय माहिती का, तिच्या बहिणीचा म्हणजे उर्मीचा फोन आला होता ना, तेव्हा तिने सराहिताप्रमाणे औषधं सांगितली. अच्छा ते होय. तिच्या बाबांना तीच औषधं द्यायची ना, त्याच्यामुळे त्यांचे सगळे डोस वगैरे हे सगळं तिला अगदी तोंडपाठ आहे. असं होय? म्हणजे आम्हाला वाटलं की इच्छा डॉक्टर आहे. काय बाबा तुम्ही पण. बरं असू दे असू दे. तू असं कर, तो रामू गेला का बघून ये जरा. बरं बघून येतो. रामू काका इकडे ना. काय झालं अनिता बेबी? ते काल मी तुम्हाला पुस्तक द्यायला सांगितलं होतं हिस्ट्रीचं, अंकिताकडे दिलं तुम्ही? अरे देवा विसरलोच बघा. रामू काका तिला कालच ते पुस्तक हवं होतं. हो पण त्या कामाच्या गडबडीत. रामू काकांना काय झालंय ना, कुणास ठोक?
काय भी झालं नाही बघा, मी एक काम करतो, आता जातो लगो लग धुन येतो. तुला सांगते इच्छा, रामू काका तसे खूप हुशार आहेत ग, पण आजकाल काय झालंय ना कुणास ठोक. अरे काही जाऊ दे, माझं एक काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे? काय काम आहे? मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? आई बाबांनी तुझं लग्न ठरवलंय. माझं लग्न? कोणाशी? कधी? आई मीन का बरं, मला न विचारता कसं करू शकतात? अगं हो हो थांब, शांत हो. मला पहिल्यांदा सांग, तुला लग्न करायचं आहे की नाही? मला नाही, म्हणजे करायचं. अगं पण त्या व्यक्तीला न भेटता, त्याला पसंत न करता मी लग्न नाही करणार. नक्की? 100%. मग तशी संधी चालून आली आहे. आई बाबांनी लग्न नाही ठरवलंय, पण स्थळ सांगून आलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर आहे? अगवाई, कोणीतरी लाजतंय. तू पण ना इच्छा वाहिनी. अनिता, तुझे सिनियर डॉक्टर भेटले होते मला, डॉक्टर गोडबोले सर भेटले होते. हो, त्यांना तुला भेटायचं होतं. मग घरी का नाही आले ते? असं काय करते, ते घरी आले असते तर. माहित नाही काय झालं असतं म्हणून.